धुळ्यासह मुंबईमध्ये विविध भागातून चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले आहे. धुळ्यातील चाळीसगाव रोड चौफुलीतून एलसीबीच्या पथकाने पाठीवर बॅग लावून उभे असताना दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली. या बॅगेत 3.5 लाख रुपये किमतीच्या 70 ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सोनसाखळी चोरणारे दोन संशयित हे 40 गाव रोड चौफुले ते पाठीला बॅग लावून फिरत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने महामार्गावरील 40 गाव रोड चौफुले ते सापळा रचत पाठीवर बॅग लावलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. असू साजमान सय्यद राहणार आंबेवली पाटीलनगर भास्कर हायस्कूलजवळ कल्याण, मोहम्मद अनु सय्यद राहणार आंबेवली पाटीलनगर भास्कर हायस्कूलजवळ कल्याण या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी योगेश राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील प्रकाश सोनार संदीप सरक पोलीस कॉन्स्टेबल कुणाल पानपाटील उमेश पवार आदींनी केली. आज दिनांक 25/3/2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार 40 गाव चौफुले येथे दोन इसमांना संशयास्पद उभे असलेली माहिती मिळालेली होती. त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या काही साथीदारासह दिनांक 15/3/2022 रोजी पहाटे धुळे शहरात मॉर्निंग वॉक करताना चेन स्नॅचिंग झाली होती. त्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या संदर्भात धुळे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल आहे आणि सदरच्या आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून 7 तोळे वजनाची एक सोन्याची चेन रुपये 3.5 लाखाची जप्त करण्यात आलेली आहे. आरोपी हे आंबिवलीचे राहणारे आहेत, ठाणे जिल्ह्यातील आंबिवलीचे राहणारे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिसांना विविध गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे. आरोपीकडे अधिक विचारपूस करून इतरही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. सर मालमत्ता किती? सर मालमत्ता 3.5 लाखाची चेन आहे, 7 ग्रॅम 7 तोळे वजनाची, ती जप्त करण्यात आली आहे.